23व्या वर्धापन दिनानिमित्त आता महाराष्ट्राचा मराठी बाणा हा जो कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी सर्वोच्च वतीनं आदरणीय तालुक्याचे ज्येष्ठ नेते पवार वकील साहेब यांनी भूषवावं अशी मी सर्वोच्च वतीनं त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. या सूचनेला अनुमोदन देण्यासाठी मी निमंत्रित करतो प्राध्यापक अवधूत मनोज कुमार सरांना. सर यांनी जे अध्यक्षीय सूचना मांडली त्याला शब्दकला साहित्य संघाच्या वतीनं मी पूर्ण अनुमोदन देतात. शब्दकला साहित्य संघ यांच्या 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होत असलेला पुरस्कार वितरण सोहळा आणि मराठी बाणा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दादांची निवड झालेली आहे. दादांच्या परवानगीनं पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. शब्दकला साहित्य संघ 23वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा मराठी बाणा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि स्टेजपूजन माननीय डॉक्टर सुभाषराव कदम सरांनी करावं अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. माझ्या पाठीवरती नेहमी थाप देणारे माननीय डॉक्टर सुभाषराव कदम सर, उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुंगरडा, माझे गुरुमित्र वामनरावजी जाधव सर, ज्येष्ठ कवी माधव पवार उपस्थित, माझ्या प्रत्येक कार्यक्रमाची आपल्या पेपरमध्ये जाहिरात म्हणण्यापेक्षा बातमी देणारे आदरणीय दिगंबरजी भगरे सर, जयदीप रत्नपारखी सर, त्या पद्धतीनं आवर्जून माझ्या या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, पुत्र परिवार, वारपरिवार, भगिनी या सर्वांच्या मी ऋणी आहे आणि ऋणातच राहावं असं मला वाटतं. शब्दकला साहित्य संघाचा आजचा हा 23वा वर्धापन दिन आहे. अतिशय छोट्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण केलेला हा संघ आज 23वा वर्धापन दिन साजरा करतो याचा मला खूप आनंद होत आहे. हे सर्व होत असताना हे साजरं करण्याचं कारण काय, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, याची प्रेरणा काय, हा मी तेवढाच महत्वाचा गुण आहे. याचं कारण असं की आजकालची पिढी आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आजची पिढी व्हॉट्सअप, फेसबुक,
याच्या दुनियेमध्ये फार वेगळ्या परिस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांना कुठतरी मार्गदर्शन व्हावं, कुठतरी साहित्याची निर्मिती व्हावी आणि साहित्यानं मार्गदर्शन त्यांना करावं असं मला वारंवार वाटतं. या पिढीला मार्गदर्शन करायचं असेल, या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या दुनियेतून थोडस बाहेर काढायचं असेल, संस्कार जपायचे असेल, तर अशा कार्यक्रमाची गरज आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज आहे, माणसं माणसात पेरण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून गेली 23 वर्षे असे वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा, पुस्तकी छंद म्हटलं तरी वावं ठरणार नाही असं जोपासण्याचं काम मी करतोय. आणि तो एक अभिमान म्हणा किंवा या सर्व पाठिंबा माझे बसलेले सर्व मित्र आहेत, मित्र म्हणण्यापेक्षा माझे प्रेरणास्थान आहेत, काही गुरुच्या स्थानी आहेत, त्यांची मला प्रेरणा मिळते आणि त्या पद्धतीने मी करतो. भले कधी मदाची म्हण असेल, कधी कधी कोणाची थाप असेल, कोणाचं योगदान असेल, या सर्वांची नावं घेण्यापेक्षा मला इथून जी पुढची पिढी आहे ती वेगळंच आहे. त्या पिढीला संस्कार जपायचे असतील, जपवायचे असतील, त्यांना मार्गदर्शन करायचं असेल, तर अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज आहे असं मला वाटतं. अशा या माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्वजण, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्याला कार्यक्रम वेगळा बघायचा आहे, मी इथेच थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.
पवार साहेब आपल्याला ते पण आहे जगामधलं एक आश्चर्य आज आपण इथं बघतोय. बाराशे 92 किती 1292 डायलिसिस केला हा माणूस इथं आहे. एक आश्चर्य कविता साहेब आम्ही 82-83 नाव साहित्यपर्यंत स्थापन केले होतं चुकून राजकारणात गेलो. या वयामध्ये इथे येणार हे जगातलं आश्चर्य. मागे यादव सुरंग कार्यक्रम इथं होता पन्नालाल सुराणा मला वाटते त्यांच्या पत्नीपेक्षा मी त्यांच्या जवळचा होतो. कायमचं ध्यान तपास बाई एवढं सुंदर होतं तुम्ही होता ठेवलं तरी पण किल्लारीच्या भूकंपातल्या अनाथ पोराला सांभाळण्यासाठी 2000-5000 गोळ्या करण्यासाठी साहेब वाईट वाटते माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. ही माणसं कुठली ते आपले पवार साहेब परमेश्वराने ज्याला लोखंडापेक्षा कठीण हृदय दिले ते आपले डॉक्टर सुभाष कदम ज्याने या तालुक्याचा दामाजी कारखाना चालू केला सगळ्याशी चांगला संबंध ठेवला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी कामाई कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील साहेब आम्ही सोबत काढतो पण मिळालं नाही राहतो पाटील साहेब सुभाष कर्माला सोबत घ्या. या तालुक्यामध्ये आपण आज बोलायचं सोर्स मिळाला आपल्याला माहिती पण सांगतोय आम्ही डॉक्टर कलम साहेब 2006 पासून सोड करायचा प्रयत्न करतो इथं आहे पण त्यांचे माझे राज जुळणे आणि सगळ्यात महत्वाचं आपले जाधव साहेब आले या तालुक्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाला ज्याने बळ दिलं आज जो मंगळवेळाचा साहित्यिक आणि सांस्कृतिक सगळ्या बाबतीत जो उभा आहे दिगंबर मी कौतुक करतोय दिगंबर पाटीलचं एवढी सत्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही पावत आहे दैनिकामध्ये आणि साप्ताहिकामध्ये नाही मला हेवा वाटतो तो आमचा आहे. सर्व उपस्थित मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं मी मागे एकदा बोललो होतो सर जाधव सरांनी शतकाळ काढला पुण्यातला एक क्रिकेटचा शौकीन होता आणि तो काय तो प्रयत्न करायचा सर मी मागे एकदा बोललोय आपल्याला की मला कॉमेंट्री करायला मला परवानगी द्या त्याला दिली नाही. त्याने खूप मोठा मनोरोग केला असं काही पैसा नाही सगळी स्टेशन वाटलेली रेडिओची आणि स्वतः कॉमेंट्री केली एखाद्या शिल्पकाराप्रमाणे आपण काम करता हे कमी नाही. हे महाराष्ट्र उदाहरण आहे आमचा मंगळवेळा जारी पत्र प्रसिद्ध शोधून द्या दोन राजधानी आमच्या मंगळवेळा होत्या कडसुरी तालुक्याची होती औरंगाबादची होती 5-6 वर्ष औरंगाबाद मित्र आला होता शिवाजी महाराजांचे येऊन गेले होते महात्मा बसवेश्वर इथं होते
चोखा कर्म मेळा पंखा निर्मळा ही सगळी ऐकली, कडंबाचं ऐकली, अक्कलकोट महाराजांचं इथं वास्तव्य होतं, सीताराम महाराजांचं होतं, हा सगळा वैभवाचा वारसा आम्ही घेऊन जपतोय. मंगेवेढ्यामध्ये डोबळे सरांचा आभार मानायचा आहे. आम्ही दोन मोठे कव्यत्सव घेतले, महाराष्ट्रातले सगळे दिग्गज आले होते आणि आज मंगेवाडा दामाजी एक्सप्रेस साहेबांनी छावा आपण जर सूत्र बघितली जाधव साहेब आपल्याला नक्की करतोय आपण बघा येतो नाही हे नाही कुठं हे आमच्या मंगेवाड्यात आपण सर्वांनी चालणार. मला वाटते करम सर आपण हायस्कूल मध्ये या पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा. रागाने बघतेत का असं बघतेत मला माहित. पवार साहेब आमचा मंगेवाडा एवढे लोक आलेले आज मला वाटते रविवार प्रत्येक जण पण मंगेवाड्यातली माणसं मंगळवार कवितेला दाद येणारा दुसरा मला वाटत महाराष्ट्रामध्ये कुठला तालुका असेल शहर असेल कोणाच्या गाडीवर जातो आमचा माणूस होतो गाडीवर लावली नाही थाप थाप ती कवितच चला कविते चला. या भूमीमध्ये सगळी मंडळी येऊन गेले आम्हाला आगमन नाही करता. आपण परत एकदा आपल्याला आठवण सांगतोय 1292 वेळेला डायलिसिस केलेला कवी माधव पवार आज आपल्याचं पुस्तक आहे तो आत्मविश्वास सगळ्यांनी बाळगूया. एखादा पुस्तक आला असता मला डायलिसिस आहे काय करायचं आहे हे वेगळं आहे हा आनंद आहे तो आपण सगळेजण घेऊया. शब्द येईल समाज येईल साधूया एवढीच विनंती करतो आणि माझं उच्चार संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान अशा प्रकारचं मार्गदर्शन शुभेच्छा आम्हाला मिळाले. अध्यक्षांचा एक सत्कार राहिला शब्दकला साहित्य संघाचे अध्यक्ष शशिकांत जाधव सरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी. हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय हेमंतजी रत्नपाटी यांच्या शुभहस्ते शशिकांत जाधवचा सन्मान होतोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अखंड महाराष्ट्राला वेग लावणारी शेपटा नावाची कविता त्या कवितेचे कवी स्वर्गीय जगत
आणि कात्रज पुणे यांच्याकडून खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आपण शब्दकला साहित्य संघ मंगळवेढा 23वा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने हा शाहिरी संच आपल्यासमोर महाराष्ट्राचा मराठीवाडा महाराष्ट्रातील गाजलेल्या कलावंतांचा हा शाहिरी संच आपल्यासमोर घेऊन येत आहोत. महाराष्ट्राचा मराठीवाडा. धन्यवाद.
शशिकांत जाधव सर यांनी या भव्य कार्यक्रमासाठी मला आयोजित केलं त्याबद्दल सरांचे खरंच खूप खूप धन्यवाद. पुण्यातल्या एका पुरस्कार सोहळ्यात आम्ही भेटलो आणि सरांनी ओळखलं आणि ते कंटिन्यू कार्यक्रम बघत असतात माझे फेसबुकवरती याच्यावरती, त्यामुळं त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल सरांचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती श्री गणराया गणपती, प्रथमतः या देवतेला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. शब्दकला साहित्य संघ मंगळवेढा 23वा वर्धापन सोहळा, या कार्यक्रमानिमित्त आपण इथे सर्वजण जमलो आहोत मंडळी. ऐका शाहिरी गण. गर्दी नसली म्हणून काय झालं, तुमच्यासारखी गर्दी माणसं पुढे बसल्या, आवाज येऊ द्या मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की रक्त कसं सळसळ सळसळ केलं पाहिजे, त्वरा बंधा रुपये काम झालं पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अजून जोरात, अजून थोडं नेट लावा, पिंपीचे देठ पासून आवाज आला पाहिजे. इकडे मंडळी जोरात बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा वाजवा.
अर्थ कसा आहे. 18 प्रकार जाती 10 महाराष्ट्र. हॅलो पडदीप मॉनिटर बाकी अच्छा महाराष्ट्राचा मराठी माना आमचे गुरुजी शाहीर सम्राट देवानंद माळी यांनी हे छत्रपती शिवरायांसाठी मुजरलेलं आहे. ऐका महाराष्ट्राचा मराठी माना हो महाराष्ट्राचा मराठी माना शाहीर डोपईत कडाडला छत्रपती त्याला तोंड लागले कन्नड येतो छत्रपती माझा राजा छत्रपती शिवराय धर्मासाठी अर्पिला प्राण धर्म भीम संभाजी
समाजच्या भरदार छातीचा गडी बारा तवडी मानतो खरी सिंहाचा सगळा धरुण भारी तटातट साखळ दंड तोडी कैकांची खोड मोडी असे होते शंभुराजे धर्माचे पालन तो गोवराय म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अरे हे जम्हा करणे काम बीजवान हवामे ना असे होते ते शंभुराजे तो औरंगजेब शंभुराजाला काय म्हणतोय दादा तो औरंगजेब शंभुराजाला काय म्हणतोय आओ शंभो आम्हाला धर्म स्वीकार कर लो तर शंभुराजे काय म्हणतात अरे तुझी बेटी देऊनी मला शंभुराजे काय म्हणतात तुझी बेटी देऊनी मला जावाई तरी त्वा केला लात मारी त्या मोहाला असे होते शंभुराजे धर्मासाठी अर्पिल प्राण धर्मवीर संभाजी हो शिरासला तो कोणी पडलं नाही पण शिरा वेगळे धड ही लढले लढला मुरार बाजी
तुमच्यासमोर आता माझे धर्मपत्नी. खरं सांगतो दादा, मी गातो लहानपणापासून, शाहिरी क्षेत्रात एक वर्षापासून आलो आणि लग्न झाल्यापासून, जेव्हापासून माझी धर्मपत्नी ऋतुजा आयुष्यात आली तेव्हापासून तिचे वडील शाहीर आहेत, शाहीर जालिंदर शिंदे, त्यांच्याकडून ही शाहिरी शिकली. मी लग्न झाल्यापासून शाहिरी शिकायला लागलो आणि शाहिरी करायला लागलो, तशी की माझ्या आधीपासून शाहिरी आहे. ती जेव्हा आली तेव्हापासून आम्ही कार्यक्रम चालू केले. हे सांगायचा हेतू असाच की जेव्हापासून ती आली तेव्हापासून शाहिरी करायला लागली, त्यामुळं ऋतुजाचे धन्यवाद आहे. ऋतुजा आयुष्यात आली तेव्हापासून तिचे वडील शाहीर आहेत, शाहीर जालिंदर शिंदे, त्यांच्याकडून ही शाहिरी शिकली. मी लग्न झाल्यापासून शाहिरी शिकायला लागलो आणि शाहिरी करायला लागलो, तशी की माझ्या आधीपासून शाहिरी आहे. ती जेव्हा आली तेव्हापासून आम्ही कार्यक्रम चालू केले. हे सांगायचा हेतू असाच की जेव्हापासून ती आली तेव्हापासून शाहिरी करायला लागली, त्यामुळं ऋतुजाचे धन्यवाद आहे. धन्यवाद की आमच्यासारख्या नवोदित शाहिरांना आणि आमच्या संचाला आमंत्रण केल्याबद्दल, आम्हाला कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल पहिले प्रथमतः धन्यवाद. आपला महाराष्ट्र कसा आहे? राकट देशा, कडखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. आता गाणं सादर करते, त्यातून सांगते की आपला महाराष्ट्र कसा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील सण उत्सव नवे नवे तर आपल्या भारतातील सण उत्सव कशा प्रकारचे आहेत. किती वर्ण मातीचा वेड लावतो मनाला, हा गंध मातीचा वेड लावतो
ज्येष्ठ माणसं इथं पुढे बसणार, सर्व खूप ज्ञानी माणसं पुढे बसणार. आता माझ्यासारख्या पांबराने तुमच्या समोर काय सादर करायचं, काय चूक होत असेल तर नक्की उदार अंत करणारे माफ करा. मज पांबर आहे काय थोर पण पायची वाहन पायी बरी या अंतकरणाने. इथे सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे तरी पण धाडस करतोय सादर करण्याचं. आणि लेकरांनी धाडस केलं तरच ते मोठं होतं. ऐका कसे होते दादा. छोटासा पोवाडा सादर करण्याचा प्रयत्न करतोय.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आताची पिढी सोळा बाबरी सत्रोच्याच. तुम्ही सांगा सोळा वरील धोक्याचं की मोक्याचं, मला मॉनिटर द्या ना. सोळा वरील धोक्याचं की मोक्याचं, पण आत्ताचं धोक्याचं झालंय ना. आणि धोक्याचं माणसं तशी वागायला लागली म्हणून तसं झालं, पण छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊमा साहेबांनी उत्तम असे संस्कार केले होते. ते उत्तम संस्कार दिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. आणि आत्ताच्या पिढीला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज ज्याला मला आहे पण दुसऱ्याच्या घरात का रायगा ते छत्रपती शिवाजी महाराज कसे होते. छ म्हणजे छातीत बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत फिरणारे, त म्हणजे तीन चकार चालणारे, शि म्हणजे शिस्त प्रिय, वा म्हणजे वाणीचे, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, ह म्हणजे हात न मानणारे, र म्हणजे राज्यात हितचिंतक, आणि स म्हणजे सांगता राजा असे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. आता तुम्हाला सांगतो सोळा मध्ये धोक्याचं की मोक्याचं. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळा वर्ष तोंडाला तोंड बांधलं, सोळा वर्ष ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, शंकराचार्याने शंकर भाष्य लिहिलं, ते सोळा वर्षाचं वय त्यांचा उत्तमाचे संस्कार झाले, त्यामुळं ते सोळा वर्षाचं वय मोक्याचं ठरलं. आणि त्याच वयात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मर्द मावळा गोळा केला, लहान 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 मर्द मावळा गोळा केला. ते मर्द मावळे कसे होते म्हणा, आणि अशा लक्ष असावं इकडे, अशा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी खानाने तत्काळात मांडलेला पैदेचा विडा उचलला. आणि खान म्हणतो कसा, अरे मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, अरे सिंह तो दखन का चूहा है, यू पकड़ के लाऊंगा जिंदा या मुर्दा. अरे खुळ झालं होत ते गुरुजीबाई छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायला निघालो होतो, त्याला वाटलं अरे मी शिवाजी महाराजांना पकडेल, शिवाजी महाराजांना ठार करेल, मला पुढचं पदी पुढच्या खुर्ची बसेल. आजकाल पण तसंच झालं. सोळा अफसल होऊन दंग बांधून चंग चढला मग रंग, 12,000 घेऊन सैन्या Thank you.
गाताना स्मरण गुरुजी लारे रे प्रिय माझिला करण्या सुमाजिला फार फार चांगला हो वेळ कसे काय आणि त्याला माहित होत छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देणारी जगदंबा या तुळजापुरात आहे. त्यामुळं त्याने सर्वांना बोलून घेऊन त्या जगदंबेची मूर्ती उखाडून काढली आणि म्हणला त्या जगदंबेला हत्तीवरून खाली जोरात आपटलं. ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या उठ्या मूर्तीचा ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. जात्यावर ती मूर्ती भरडण्यात गेली आणि सर्व तुळजापूर दरबारात टाकली आणि खान हसतो हे हा हा अरे हीच भगवान आहे ना हीच देवता आहे ना ती छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देती छत्रपती शिवाजीला ताकद देती तर त्या देवतेला मी नेस्तनाभूत केलं धुळीत मिळवलं. तर त्याला काय माहित होतं छत्रपती शिवाजी महाराजांना काय ताकद होती त्यांची युक्ती किती श्रेष्ठ होती. खानाने तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खान पंढरपुरात पण तीच गत केली दादा. खान शनी शिंगणापुरात आला खान वाईत आला आणि पुढे काय झालं तुम्ही अफजल खानाच्या भेटीसाठी जाताय पण काळजी घ्या. जिजाऊमा साहेबांनी जगदंबेला साखर घातलं आणि जिजाऊमा साहेब काय म्हणतात ते स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला भेटीसाठी माझं बाळ चाललंय जगदंबे त्याला यश दे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी जाण्यासाठी कोणता पोशाख परिधान केला होता लाड घेऊन जीवा मानला हे मनाची मानला हे मनाची मानला
कोटे म्हणाल कोटे कोटे प्रताप गणाच्या पायथ्याशी माझ्या शिवबाची आणि अफजल्याची भेट झाली की कशी म्हणाल कशी कशी शिव जाय जवळ जाव शिवरायांनी काय केलं होत मधी पिचवा खुसपटून वाजण्याच्या माला करून काढला कोथळा फाडून काय प्रकार सयपंता धावला लवकर दैवाचा घेर शिव माल्या करतो प्रहार Bye.
माझा शिवा पाहिजे. छोट्या छोट्या कारणावर आत्महत्या करणारा वेळेत समाजाला चळचळीत दवा पाहिजे. खरंच अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे आणि शिवकल्याण राजासाठी या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या राजाला त्या मावळ्यांना सोबत घेत हे स्वराज्य उभं केलं आणि ते मावळे कसे होते म्हणाल
तुम्ही सर्वजण जाऊ द्या, गर्दी नसली तरी तुमच्यासारखे दर्दी माणसं कार्यक्रम ऐकताय. आणि कार्यक्रमात पुढे लाखो पब्लिक बसूया आणि एक दगड तोंडा असं त्या कार्यक्रम त्याच दिवशी होणार. कार्यक्रमात तिळ मात्र फरक पडणार नाही दादा, थोडा ऐका. बड्या तघालुनी हात मोजती दात जात ही आमची काळाच्या सबड्या तघालुनी हात मोजती दात जात ही आमची पाचाळून पाडे आमचा इतिहास. काळाच्या सबड्या तघालुनी हात मोजती गाणं घेतो आणि मग कार्यक्रमाचा राहिला.
मंगळवेढा नगर परिषदेचे सीओ यांच्या मातोश्री त्या येत आल्यात. दादा आलेत का? तेही आलेत, पण त्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यामुळे ते आत येऊ शकले नाही. त्यांचाही खूप खूप धन्यवाद. जय जय महाराज माझा. भरती पाणी मातीचा नागरी श्रीमतरीचा तत्ता नाया जमुनेचे पाणी पाला. जय असे अंकितजी महाराज शेडगे भर भरून आलेत. दादाचे खूप खूप धन्यवाद. त्यांचा सत्कार महाराजांनी तो सत्कार स्वीकारावा अशी महाराजांना नंबर विनंती. त्यानंतर ज्यांनी संवादिनी हार्मोनियमची अशी उत्कृष्ट अशी साथ केली असे सध्या स्थायिक पुण्यात आहेत, पण त्यांचं गाव पैठण आहे, म्हणजे पैठण नाथ महाराजांचं. इतक्या लांबून दादा आले, दादांचे खरंच खूप खूप धन्यवाद. त्यांनी सत्कारचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती. तुळजापूरहून आलेत, ढोकी गाव आहे त्यांचं. एक गावचं कोणताच कलाकार नाही, महाराष्ट्रातील सगळे गावचे एवढे कलाकार आहेत. ते चैतन्य दादा काळे
साथ केली. दादांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ज्यांनी साहेब रिदमची साथ केली, प्रॉपर ते ढोलकी वाजले, पण आज दोन ढोलक्या लावल्या होत्या त्यामुळे त्यांनी आज टाळाची साथ केली. राहुलजी लांडगे संभाजीनगरहून आलेत, दादांचे घर खूप धन्यवाद. आणि असे संभाजीनगरहून आलेत संकेतजी श्रीखंडे, दादांचे खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सांगू का, खरंच आपण यांचा आज भारवड घेणार होतो पण टाइम कमी असल्यामुळे आपण समारोप केला. भारवड पण उत्कृष्ट करतात, ढोलकी पण उत्कृष्ट वाजवतात संकेतजी श्रीखंडे. तुम्ही सादर केला दादांच्या आवाजाला तर जोडच नाही, आणि ताई तुमचा सुद्धा आवाज खूप छान आहे. आणि हा अनुभव गणेश दादांचे खूप खूप धन्यवाद. मंगळवाड्याचे तहसीलदार मुख्य अधिकारी डॉक्टर चरण कोल्हे यांच्या मातोश्री त्यांच्या समेत हा फोटो सेशनचा कार्यक्रम होत. सगळे कलाकार या पाठीमागचे. शब्दकला साहित्य संघ मंगळवेढा यांच्या वतीनं 23व्या वर्धापन दिनानिमित्त जो हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व प्रेक्षक श्रोते या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि शाहिराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आपण राहिलेले सर्व मावळे, या सगळ्या मावळ्यांचं मी साहित्य शब्दकला साहित्य संघाच्या वतीनं मी हार्दिक आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांचा अतिशय मनापासून ज्यांनी मनोरंजन केलं आणि शाहिरीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आपल्या समोर ठेवला ते आपले शाहीर. या शाहिरांनी जो कार्यक्रम या ठिकाणी सादर केला त्याबद्दल शाहिरांचं मी मंगळवेढेकरांच्या वतीनं तुमचं मी हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.